करण्यासाठी दुष्काळ भागातील शेतकऱ्यांचं आंदोलन, त्वरित दुष्काळ जाहीर करावा आणि टँकर चालू करावेत, अन्यथा कृष्णा नदी येथे आमरण उपोषणास बसू, असा दिला इशारा. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या आणि शेतीसाठी आता ग्रामस्थांनी भटकंती करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे तातडीने जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा आणि पाण्याच्या टँकरची त्वरित उपलब्धता करावी या मागण्यांसाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांनी तुकाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत जत तालुक्यातल्या पूर्व भागातील गावांचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा सांगलीच्या कृष्णा नदी येथे आमरण उपोषणास बसू, असा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे. जत तालुक्यामधील पडलेला दुष्काळ, जत आणि कवठेमंगा तालुक्यातील जो पडलेला दुष्काळ आहे, जत तालुक्यामध्ये आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, कवठेमंगा तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की पाणी उशालाने कोरड घासला अशी आमची परिस्थिती आहे. 2019 पेक्षा यावेळीची भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याच्यावरती कोणाचं देखील लक्ष नाही, हे दुर्भाग्याची गोष्ट आहे. जत तालुका शेवटचा तालुका म्हणून बघितला जातो आहे, ज्या तालुक्यामध्ये 2019 मध्ये 108 टँकर पाण्याचे चालू होते आणि 36 धावण्या त्या ठिकाणी चालू होत्या, तरी देखील आज जून संपला, जुलै संपला, तरी देखील हे प्रशासक असेल, हे सरकार असेल, मायबाप म्हणून कोणा पालकमंत्री असतील, हे कोणी देखील तालुक्याकडे बघायला तयार नाही किंवा काय कुठले आढावा बैठक नाही. एका गावामध्ये 2-2 ग्रामसेवक असायला पाहिजेत, एक ग्रामसेवक असायला पाहिजे, एक ग्रामसेवक 4 ग्रामपंचायतला आमच्या असतो आहे. पाणी मागण्याची कुठं नाही, जाणून बुजून दुष्काळ लपवला जातो आहे. जत तालुक्यावरचा कवठेमंगा तालुक्यात दुष्काळ लपवला जातो आहे, तो दुष्काळ येऊन दाखता बघा. ज्यांची 8-8 एकर जमीन आहे, ज्यांची 12-12 एकर जमीन आहे, त्या माणसाने आज ऊस केला आहे आणि तो भुई सपाट झालेला आहे. जत तालुक्यामध्ये परिस्थिती बघितलं तर आज मोठे 10 प्रकल्प आहेत, 11 प्रकल्पातून 4 प्रकल्प जे पाण्याचे आहेत ते ठणठणीत कोरडे पडलेले आहेत. त्याच्यामध्ये 53 पाझर तलाव आहेत, त्या पाझर तलावामध्ये जर पाणी सोडलं तर 1038 हेक्टर जमीन ओलीत खाली येऊ शकते. जे 10-15 तलाव मोठे मोठे बांधलेले आहेत, कोट्यावधी रुपये खर्च सरकारने केले, आणि त्या तलावामध्ये जर पाणी सोडलं तर 8063 हेक्टर जमीन ओलीत खाली येऊ शकते, तरी देखील सरकार बघायला नाही. आम्ही ह्याच्यापूर्वी देखील आंदोलन केलं होतं, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की 19 32 कोटी मंजूर केली आणि ती योजना जत तालुक्यासाठी चालू करतो म्हणून सांगितलं. आम्ही त्यांना विनंती केली की मैताळ कालव्यापासून वसपेड तलाव आणि वसपेड तलावातून गुड्डापूर तलाव त्या पद्धतीने पाणी गेलं, सड्या तलावातून दरी कोणूर तलाव, दरी भडची तलाव, अशा पद्धतीने पाणी गेलं तर जत तालुक्यातला काही भाग 100% पाण्याखाली येऊ शकतो आहे. ह्या पद्धतीची भूमिका मांडली, त्यावर लगेच मान्यता देतो म्हणून सांगितलं. आज 8 महिने झाले, याच्याकडे सरकार बघायला तयार नाही. याच्यानंतर आम्ही गेल्यानंतर रात्रीच्याला 1:30 ते 2 तास माननीय मुख्यमंत्री साहेबांना बोललो, सकाळपर्यंत लगेच तुमच्या गावाला मी उदय सामंत साहेबांना पाठवून देतो म्हणून सांगितलं. हेलिकॉप्टरने साहेब पण आले, शब्दाला जागले देखील आणि बघितले, ज्या पद्धतीनं आश्वासन दिले आणि पुन्हा निघून गेले. तालुक्यातली ही भयावह परिस्थिती आहे. जर हा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, मागील त्या गावाला चारा चालणी तयार झाली पाहिजेत, मागील त्या गावाला टँकर उपलब्ध झाला पाहिजे, दुधाचं बिल वाढलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी ज्यांचं जरा येतं त्यांना 25,000 रुपये आणि ज्याची बागा येत आहे त्यांना 50,000 रुपये शक्तीचं कर्ज वसुली. एका माझ्या माणसाकडे रेकॉर्डिंग आहे, त्या माणसाला अधिकारी काय लेवलनी बोलतोय त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवतो की पैसे भरलाच पाहिजेत, काही माहीत नाही. 14 लाख रुपये त्या माणसा शेतकऱ्यावरते, तो आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. माझी सरकारला विनंती आहे, सरकारने एखाद्या शहरातलं मोडकळीस आलेलं भंगार जर विकलं तर जत तालुक्याला पाणी येऊ शकते. याच्यापूर्वी देखील मी सांगितलं, जर तुम्ही जर करत नसाल तर आम्हाला लोकसभागातून पाणी करायला द्या. आम्ही ते काम लोकसभागातून मंदिरं देवळं बांधण्यापेक्षा हे काम आम्ही चांगलं करू शकतो आहे. एवढ्यापर्यंत सांगितलं तर देखील सरकार आमची थट्टा करते. आपल्या सर्वांच्या प्रेसच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून सातत्यपूर्वक आमची व्यथा सरकारजवळ मांडण्याचं काम आपण केलं. मी गेल्या वेळेस कृष्णेचं पाणी घेऊन मुंबईपर्यंत गेलो, माननीय मुख्यमंत्री साहेबाला कृष्णेचं पाणी भेट दिलं, संघ ते मुंबई पायदिंडी चालत काढली. एवढ्या सगळ्या गोष्टी जरी देखील तालुक्यामध्ये अजून देखील एक देखील आढावा बैठक नाही. तुमच्या इथं जर पूरपरिस्थिती येणार असेल तर त्यावरती लगेच मात केली जाते, तुम्ही यायचं नाही, तुम्ही इथून घरात स्थलांतर करा, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आज 2 महिने झाले, विचार करायला तयार नाही. बोर आटून गेले, 1,000 फूट बोर आहेत, मारा तुम्ही बोर, तुम्हाला काय परिस्थिती कळते. शेतकऱ्याची व्यथा पोट तिडकी आमची होते म्हणून आज आम्ही या ठिकाणी 1 दिवस लाक्षणिक उपोषण करायला लावलोय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.